हदगाव तालुक्यातील 3 पोलीस स्टेशन पैकी मनाठा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी रुजू झाल्यापासून पोलीस स्टेशन मधील इमारतीविषयी कमी असलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी केली असून मनाठा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचं पोलीस अधिकारी आणि महसूल अधिकारी यांच्याकडून कौतुक होत आहे। हदगाव तालुक्यातील मनाठा पोलीस स्टेशनची सुशोभित इमारत करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चव्हाण यांनी मोठी मेहनत घेऊन लोकसहभागामधून मनाठा पोलीस स्टेशनच्या इमारतीचे सुशोभीकरण केले। यामध्ये वॉकिंग ट्रॅक, ग्राउंड, पोलीस स्टेशन समोरील गार्डन, तिरंगा झेंड्याचे सुशोभीकरण, आग विझवण्यासाठी लागणारे साहित्य, वृक्षारोपण, रंगरंगटी केली। तसेच मनाठा येथील ज्येष्ठ सामाजिक नेते मालीवाल यांनी बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्यासाठी बसण्यासाठी बाकडे दिले असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले। यावेळी महसूल विभागाच्या वतीने प्रशासन आपल्या दारी कार्यक्रम घेण्यात आला। या ठिकाणी उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील आणि तहसीलदार जीवराज डापकर यांनी मनाठा पोलीस स्टेशनला भेट देऊन पाहणी करत कौतुक केले। तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी 2 महिन्यापूर्वी पाहणी करून विनोद चव्हाण यांच्या कार्यप्रणालीचे अभिनंदन केले। यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी मनाठा पोलीस स्टेशन अंतर्गत पोलीस वसाहत जीर्ण होत असल्याचे सांगितले तेव्हा या ठिकाणी पोलीस वसाहतीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी ग्रामीण भागातील नागरिकांनी पोलिसांसोबत समन्वय साधून गुन्हेगारीस आळा घालण्यास मदत करावी, तसेच अट्टल गुन्हेगारा यांच्याविषयी पोलिसांना सहकार्य करावे। काही दिवसांपूर्वी मनाठा येथील एका शिक्षण संस्थे शाळेच्या ठिकाणी 5,07,000 रुपयांचा आर्थिक घोटाळा केल्याचा बोगस अध्यक्ष आणि सचिव विरुद्ध मोठी कारवाई केली। यावेळी आर्थिक घोटाळा केलेल्या आरोपीची जामीन उच्च न्यायालय यांनी फेटाळला होता। तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कधी निर्माण झाला नसल्याचंही सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी सांगितले। बाळासाहेब खानजोडे, MCN न्यूज, हदगाव। इन्क्लुडिंग 5 महिला सुद्धा आहे त्याच्यामध्ये आणि 1 PSI आहे माझ्याकडे। राहण्याची व्यवस्था सगळ्यात जुन्या आणि जीर्ण झालेल्या इमारत निवासस्थान आमचे प्रस्ताव पाठवलेला आहे। थोड्या दिवसामध्ये त्याचं काम चालू होईल। त्यानंतर आमच्याकडे गावाची संख्या असेल तर 68 गावं आहेत आमच्याकडे, वाडी वस्ती पकडून 68 आहेत। आणि पोलीस पाटलाची सुद्धा संख्या खूप कमी झालेली आहेत रिटायर्ड झाल्यामुळे। जवळपास 20 ते 22 पोलीस पाटील राहिलेले आहेत आमच्याकडे। तर आम्ही काही गावाचा पदभार माननीय SDM साहेबांच्या समन्वय साधून इतरच्या पोलीस पाटल्याच्या गावाला दिलेला आहे। त्याप्रमाणे आम्ही त्यांना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर रात्री अपरात्री काय असेल तर आम्ही एकमेकाला फोन करून ते सुद्धा त्या गावामध्ये येत असतात। अशी आम्हाला पोलीस पाटलाची सुद्धा चांगल्या प्रकारे मदत होत असते।